चित्य आहे एक वैशिष्ट्य आहे की योग आहे हा हा योग आलेला योगायोग असेल ना या ठिकाणी आपल्या पुढे विराजमान झालेले आमचे काका आदरणीय प्रल्हादजी लाखे त्याचबरोबर त्यांच्या सहचारिणी आमच्या काकू सौभाग्यवती हंसाबाई प्रल्हाद लाखे आपल्यासमोर या ठिकाणी बसलेले आजच्या क्षणाचं आजच्या दिवसाचं असं वैशिष्ट्य आहे की आज या दोन्ही उभयतांचं एकमेकाच्या जीवनात येण्याचा हा जो दिवस आहे त्या दिवसाला 56 वर्ष पूर्ण झालेले आहेत. म्हणजे हे विवाहबद्ध होऊन आज त्यांच्या लग्नाचा थोडक्यात आज त्यांच्या लग्नाचा 56वा वाढदिवस या निमित्ताने आपण या ठिकाणी साजरा करत आहोत. त्याचबरोबर वयाची 75 वर्षी या ठिकाणी आमचे काका हरिभक्त परायण श्री प्रल्हाद लाखे यांची त्याचबरोबर आमच्या काकू सभागृहती अवसाबाई प्रल्हाद लाखे यांनी आज वयाची 75 वर्षी पण गाठलेले तो एक योग या ठिकाणी आपण त्यांच्या सर्वांनी या ठिकाणी त्या योगाला आपण गोड मानूया. त्यांचे दोन्ही चिरंजीव मुलगी नातवंडे सुना आणि पंतू पाहणारे आजोबा आजी आपल्यासमोर बसलेत की ज्यांनी पंतू पाहिलेलं आहे तर या महाराष्ट्राचं कुलदैवत खंडरायाच्या नगरीमध्ये यांच्या 56 वर्षाचा सहजीवनाचा प्रवास तुमच्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं यांची जर प्रेम कथा जर तुम्ही अनुभवली असेल त्या काळावर तुम्ही जर पाहिली असेल जी स्टोरी आहे कथानक आहे ते कथानक अतिशय चित्रपट त्याच्यावरती निघेल एवढा त्या फिल्म त्याच्यामध्ये होतं त्याच्यामध्ये विरोध त्याच्यामध्ये प्रेम होतं त्याच्यामध्ये युद्ध होतं अशा हरेक गोष्टी त्याच्यावर सारा 56 वर्षाचा कार्यक्रम त्यांनी जो या ठिकाणी आज गाठलेला आहे हा गाठत असताना सहजीवनाचा प्रवास येताना दिवसातील महिन्यातील दुःख सुख आणि अचानक डोंगरावर प्रसंग एकमेकाच्या सहकार्याने त्यांनी ते दूर केलेले आहेत आणि सहजीवनाचा प्रवास आज 56 वर्षात या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी संपन्न होत आहे. महाराष्ट्राचं कुलदैवत खंडरायांच्या नगरीमध्ये स्वतःच खंडरायांनी बानूबाईशी या ठिकाणी प्रेमविवाह केलेला आहे आणि तोच वारसा पुढे आमचे काका आणि त्यांनी तो पाळून पुढे चालवले आहे. त्यांचा स्वतःचा प्रेमविवाह आमच्या काकूशी त्या ठिकाणी झालेला आहे आणि खरं तर त्या काळामध्ये समाजाला ही या पद्धतीच्या प्रथा ह्या मान्य नव्हत्या. अतिशय वेठीस धरलं समाजाने आणि कोणकोणते प्रकार त्यांच्या बाबतीत झाला या कुटुंबाची झालेली सगळी वाताहत लोकांनी सगळं पाहिली आहे पण तो फिनिक्स पक्षी कसा राखेत पडलेला असतो परंतु असा आकाशात अचानक तो भरारी घेतो काही कालांतराने तसे लाखे परिवाराने या ठिकाणी त्यांच्या अधिष्ठानाच्या माध्यमातून राष्ट्रीय संत काशीनाथ महाराज यांच्या मार्गदर्शनाने त्यांनी पुन्हा एकदा त्या फिनिक्स पक्षासारखी त्या राखेतून मातेतून उंच भरारी घेतली आणि आपल्या समोर या ठिकाणी आज ते अगदी यशस्वी पद्धतीने आपलं कुटुंब आणि आपले सहचारिणी आपली अर्धांगिनी हिच्याबरोबर हा योग आपला जीवनाचा सहप्रवास अतिशय आनंदात या ठिकाणी साजरे करतायत. मी योगाने एकच या ठिकाणी चालत सांगेन की मी या कुटुंबाचा एक सहभाग आहे. काकांची परिस्थिती त्या काळामध्ये अतिशय प्रतिकूल होती. आपण बसलो या ठिकाणी त्यांचा एक टेलरिंगचा एक छोटासा व्यवसाय होता. त्या व्यवसायामध्ये तर खरं तर त्या काळामध्ये जम्परची शिलाई एक 4 आणि 30 पैसे अशी असावी आणि त्याच्यामध्ये त्यांना असलेली 3 मुलं आणि हा सगळ्या कुटुंबाचा प्रवास त्यात आम्ही त्यांच्या ठिकाणी त्या ठिकाणी असायचो. तर हा सगळं कुटुंब चालवताना अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी तो काळ तो भोगलेला आहे सोसलेला आहे परंतु राष्ट्रीय संत काशीनाथ महाराज यांचा विचार संप्रदायाचा विचार व्यसनमुक्तीचा विचार जीवदयाचा विचार पुढे येत असताना त्यांनी आपल्या प्रपंचाकडे कसं पाहिलं तर दुर्लक्षच केलेलं आहे.
पण मंदिराचा आज या ठिकाणी जो विठ्ठल मंदिर ट्रस्ट जे उभं राहिलेलं आपण जे वास्तू पाहतोय जे मंदिर पाहतोय त्याच्या इतक्या सर्व याच्यामध्ये सिंहाचा वाटा जर कुणाचा असेल तर प्रामाणिकपणे तो आदरणीय काकांचा आहे की ज्यांना आपल्या जीवनातला 70% भाग तो त्या विठ्ठल मंदिर ट्रस्टला अर्पण केलेला आहे आणि राहिलेला 30% भाग आपल्या कुटुंबासाठी त्या ठिकाणी वितरित केलेला आहे. त्याच्यामुळे या कुटुंबाची हातात होत असताना उपासमार होत असताना काकूंनी तेवढ्याच जोमाने त्यांना साथ देखील दिलेली आहे आणि आपल्या कुटुंबाकडे त्यांनी लक्ष ठेवून या मुलांना लहानाचं मोठं केलेलं आहे आणि म्हणूनच मुलांनीच असं ठरवलं की हा योगायोग या ठिकाणी येतोय म्हणून या योगातच त्यांनी आज त्यांचा 75वा या ठिकाणी वाढदिवस हा देखील या निमित्ताने होतोय. काकांच्या बाबतीत किती बोलावं तेवढं थोडं आहे कारण जेवढं आपण त्यांच्याबद्दल सांगू तेवढे विचार थोडं पुढे ठिकाणी जुनी जाणतीची माणसं आहे जुनी ज्यांनी त्या काकांचा जीवनपट उघड्या डोळ्यांनी पाहिलेला आहे. काकांचा जीवनपट उघड्या डोळ्यांनी पाहिलेला आहे अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आणि सामाजिक विचाराच्या बंधनात किंवा समाजकंटकांनी त्यांच्यावर आणलेली परिस्थिती ही जर त्यांना माहिती असेल तर त्यांना निश्चितच असं जाणवेल की या कुटुंबाची खूप काही भूगोल या परिस्थितीला आलेले आहेत. त्यांचा एक आज मुलगा या ठिकाणी जेजूर नगर परिषदेमध्ये अधिकारी म्हणून काम करतो मुलगी येते या ठिकाणी तहसीलदार म्हणून त्या कार्यरत आहेत. तिसरा मुलगा यशस्वीपणे या ठिकाणी टेलरिंगचा व्यवसाय त्यांनी वारसाने पुढे आलेला तो चालवत आहेत. त्यांचे नातवंड त्यानंतर शिक्षणात प्रवीण म्हणून पुढे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये गेलेले आहेत. हा सगळाच जर जीवन प्रवास पाहिला तर आजचा हा योग म्हणजे एका आजोबा आजींनी एका पंतूंचा केलेला आज नामकरण निधी आणि त्याच्यातच योग असा आहे की या दोघांची आज वय त्यांची या ठिकाणी 75 वर्ष पूर्ण आणि त्यांच्या लग्नाला 56 वर्ष पूर्ण होत आहे आणि म्हणजे 56 वर्षाचा कार्यकाळ त्यांनी कशा पद्धतीने सहजीवनाचा हा सहप्रवास हा कशा पद्धतीने पार पाडलेला आहे सर्व समाज या ठिकाणी त्यांचे परिवारातले सगळे लोक या ठिकाणी पाहतायत. माझ्या जीवनातला एक प्रसंग या निमित्ताने मी या ठिकाणी सांगू इच्छितो. मी आता निवृत्त होतो आणि वडिलांच्या आजारपणामुळे असा निर्णय घ्यायची वेळ आली की या ठिकाणी मला शाळेतून काढायची वेळ आली आणि मुंबईला तावात कामचारी करण्यासाठी मला पाठवण्याचा निर्णय सर्व कुटुंबांनी बैठकीत घेतला. आमचे सगळे चुलत्या सगळे मान्यवर मोठे समाजातले लोक या ठिकाणी बसले होते. वडील आजारी असल्यामुळे कुणीतरी कुटुंब चालवण्यासाठी काहीतरी म्हणून असा निर्णय घेण्यात आला की बाबा हा जरा अभ्यासात कच्चाच जरा दिसतोय माझा थोरले बंधू आमच्या अभ्यासात जरा सिन्सिअर होते याला शाळा शिकू द्या आणि हा जरा चंचल आहे त्याच्यामुळे याला जरा काढू आपण आणि याला तानाचावी शिकण्यासाठी मुंबईला पाठवू असा एक निर्णय झाला. आम्ही आत्ता नवीत होतो सगळे कुटुंब या ठिकाणी बसले होते आणि त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. वडिलांचे अतिशय जवळचे मित्र आमच्या वहिनी आहेत तिथं त्यांचे वडील बाबूराव अहमदकर आकस्मिक त्यांचं निधन झालं आणि त्या निधनाने मित्राच्या त्यांना एक मोठा धक्का बसला आणि ते अंथरून असे खेळून राहिले. वडील कुठं काम करत नव्हते अशा वेळेस उपासमारीची वेळ आली कुटुंबावरती आणि हा निर्णय पुढे आला. सगळ्या कुटुंबाची मीटिंग या ठिकाणी बसलेली विषय हा चाललेला आणि एका व्यक्तीने समाजातल्या सुचवलं की बाबा या गोविंद शाळेतनं काढा आणि त्याला मुंबईला जाऊ दे तालाचावीचा व्यवसाय तो 1 महिना 2 महिन्यात 6 महिन्यात शिकेल आणि कुटुंब पुढे चालवेल. परंतु त्याच वेळेस आईने एक मोठा धाडसाने निर्णय घेतला की आता 1 वर्ष राहिले पुढे 10वीचं नवीत आहे आता तो 1 वर्षासाठी त्याचं एवढं आत्तापर्यंत शिक्षण वाया जाईल म्हणून त्याला शाळेतून काढू नये अशी आईने एक त्या ठिकाणी विनंती सगळ्यांना केली आणि मग
परिस्थिति काम कोण करणार तर मी मुंबईला जाते आणि थोड्या कमरे उघडून त्या ठिकाणी रुको मी या ठिकाणी मुलांना पैसे पाठवतो पैसे मुलं राहणार कुठं हा प्रश्न महत्वाचा माझे थोडक्यात म्हणजे दावणीला होते मी नवीनला होतो राहणार कुठं अशा वेळेस काकांनी त्या ठिकाणी सांगितलं की तुम्ही वहिनी जावा ही दोन्ही मुलं माझ्या घरी ठेवा खरे तर काकांची परिस्थिती अशी होती की त्यांचं कुटुंब त्यांना पालन पोषण करणं अतिशय जड होत कारण एका टेलरिंगच्या व्यवसायामध्ये त्यावेळेस 4-5 रुपये मिळत असायचे आणि त्याच्यावरती अख्खं कुटुंब सांभाळणं अतिशय कठीण होत पण तरी पासून त्यांनी काकांनी असं एक धाडसी निर्णय घेतला किंवा दूरदृष्टी असा निर्णय घेतला की तुम्ही वहिनी तुम्ही जावा या मुलाला माझ्याकडे ठेवा म्हणजे मी आणि आमचे बंधू काकांकडे आम्ही राहिलो आणि योगराजाने आईच्या कष्टाने म्हणा आई वडिलांच्या कष्टाने प्रयत्नाने पुढच्या वर्षी 10वीला आणि 9वी 5 झालो त्यांच्या प्रयत्नाला यश आलं 10वी नंतर मोरकर साहेब इथे बसले आणि एका रवींद्र मोरकर साहेबांनी 10वीतून आम्ही 11वीत गेलो आणि 11वीत गेल्यानंतर जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरला मला एक समाज कल्याण विभागातून एक कॉल आला डोंगराळ भागासाठी तुमचे हंगामी शिक्षक म्हणून नेमणूक करण्यात येत आहे असा तो जर निर्णय काकांनी त्यावेळेस घेतला नसता त्यांनी आम्हाला दोघा भावांना इथं ठेवलं आई मुंबईला गेली आम्हाला जर इथं त्यांची तर राहायला संधी मिळाली नसती त्या शिक्षणापासून मी वंचित झालो असतो आज मी एक शिक्षक म्हणून समाजामध्ये त्या ठिकाणी काम करतो ज्या कामाला मी मोकळा असतो पण काकांचं नेहमी दूरदृष्टी हा जो त्यांचा गुण आहे ते खरं तर अष्टावधानी आहेत कुठल्याही क्षेत्रामध्ये त्यांना टाकलं तर त्याच्यामध्ये ते प्रवीण आहेतच यशस्वी होऊन दाखवण्याची कला ज्याच्यात असते त्याला अष्टावधानी असं म्हणतात तर अशा सर्व गुण संपन्न असलेल्या काकांचं या ठिकाणी जेजुरीतील कोलाटी समाजाची धर्मशाळा हे पुरंदर तालुक्याला नव्हे तर जिल्ह्याला पडलेला एक मोठा प्रश्न आहे आणि या बहुजन पटक्या समाजापैकी कोलाटी समाजाची धर्मशाळा जेजुरीमध्ये राष्ट्रीय संत काशीनाथ महाराज यांच्या आशीर्वादाने उभी करण्यात सिंहाचा वाटा जर कुणाचा असेल तर काकांचा आहे कधी बोलण्याचा योग आला नाही पण या निमित्ताने आज योगायोगाने हा विषय या ठिकाणी पुढे आलेला आहे संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी देखील या बहुजन समाजाच्या कोलाटी मंदिराच्या मंदिरामध्ये त्या ठिकाणी विसाव्याला असते हा देखील एक मोठा विषय या ठिकाणी आहे तर त्याचं जवळजवळ सर्वश्रेय हे महाराजांनंतर काकांना जातं एक दूरदृष्टी असलेला एक संवेदनशील एक अभ्यासू अशा कितीतरी उपाध्या एक आदर्श पिता एक आदर्श पुत्र आईचं जर म्हणावं तर शेवटपर्यंत आई आणि आजोबांची ती सेवा त्यांनी केली आम्ही आमच्या डोळ्यांनी ते पाहिलं एक आदर्श पुत्र आपल्या मुलाबाळांचा प्रपंचाचा संस्कार करणे आदर्श पिता एक समाज सेवक एक सांप्रदायिक अशा वेगवेगळ्या उपाध्या जरी त्यांना अनेक लावल्या तरी देखील त्या योग्यच ठरतील असं मी म्हणेन त्यांचं वैशिष्ट्य असं की त्यांचं फक्त यंदा दुसरीपर्यंत शिक्षण झालेलं आहे यंदा दुसरीपर्यंत शिक्षण झालेलं आम्ही काकांचं ते दुकान असायचं टेलरिंगचं आणि संध्याकाळी ते आम्हाला क्लासला इथं इंग्रजी क्लास घ्यायचे आमचे तर आम्हाला ते वैशिष्ट्य वाटायचं की यंदा दुसरे असून देखील काका काकांनी त्या ठिकाणी इंग्रजी हा हे तृतीय भाषेचं ज्ञान त्यांनी स्वतः संपादित करून घेतलं आज उत्कृष्ट पद्धतीने ते अनेक आता भाषा बोलतात ते पण त्यावेळेस आमच्या परिचित इंग्रजी भाषा हे ते बोलायचे आणि आम्हाला विषय म्हणजे नंतर आज मी कन्हैया गोपाल दासर त्यानंतर आम्ही 4-5 जण आम्ही या ठिकाणी इंग्रजीचा क्लास ते आम्हाला घ्यायचे असं एक वेगळ्या पद्धतीचं समाजामध्ये एक जिजुरी शहरामध्ये त्यांच्या कार्याचा जनसंपर्काचा एक वेग विचारांचा एक वेगळा ठसा त्यांनी समाजामध्ये उमटवलेला आहे अशा काकांना मी या ठिकाणी शतशः प्रणाम करीन आणि या ठिकाणी आज आपण त्यांच्या नातवाच्या ठिकाणी नामकरण विधी केलेलं आहे ओजेश हर्षल डावळकर या नावाने त्याचं नामकरण झालेलं आहे त्यांचा लग्नाच्या 56 वर्ष या ठिकाणी पूर्ण होत आहेत पंपाचा त्यांच्या पंपाचं नामकरण आपण केलेलं आहे आणि त्यांच्या वयाला 75 वर्ष होत आहेत म्हणून त्यांच्या मुलांनी अशा अपेक्षा ठेवली की योगायोगाने मुलगी मुलं नातवंडे त्यानंतर सुना यांनी असा निर्णय घेतला की आपण या ठिकाणी त्यांचा 75 आपण साजरा करूयात
तर अशा पद्धतीने आपण त्यांची पंचायत साजरी करतोय. या ठिकाणी या ठिकाणी आपल्या समाजातील उद्योजक ज्या आहेत त्या मंगलताई गोरे, मी त्यांना विनंती करेन की आपण या ठिकाणी औक्षण करायचं. त्याचबरोबर उद्योगपती पुष्पताई तरवडे यांना देखील मी विनंती करेल की आपण देखील या ठिकाणी पुढे येऊन औक्षण करून आपण या सोहळ्याला या ठिकाणी पंचायत आणि विवाहाला या ठिकाणी शुभेच्छा. आजचा हा दुर्दैव शर्करा योग म्हणायला काही हरकत नाही. या निमित्ताने आपण हे तीन योग या ठिकाणी साधलेले आहेत. लाखेकुळ परिवार या बाबतीत अग्रेसर राहिलेले आहेत. योगयोग साधायचा असेल तर हा परिवार नेहमी अग्रेसर राहिलेला आहे. तर तीन योगांचं या ठिकाणी आपण समोर हात लावा. थांबा थांबा थांबा. हे घे कन्हैया.
बस आयला आले की हार घालता तांदूळ टाकायचं ये आदर नाही अरे कोण राहिलं खूप आगा इकडं बघा ओजसला म्हणून घ्या आता चौथी पेटी या ठिकाणी पंतूला घेऊन या ठिकाणी पंतूचा नामकरण विधी आणि वाढदिवस त्याचबरोबर त्यांची देखील पंचायत या ठिकाणी साजरी होते सर्व दक्षिणे पंतू ओजेस हर्षल ढवळकर त्याचबरोबर पंचक्रिय साजरी करताना अभिनंदन Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday dear Tata, happy birthday to you. लाखे परिवारांच्या वतीने सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी स्नेहभोजनाचा या ठिकाणी लाभ घ्यायचा लगेचच या ठिकाणी स्नेहभोजनाला सुरुवात होते आपण सर्वजण या छोट्या खाणी कार्यक्रमाला उपस्थित त्याबद्दल लाखे परिवारांच्या वतीने आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार आणि आता थोड्याच वेळात स्नेहभोजनाला सुरुवात होते आपण त्याचा मनसोक्त असा स्नेहबलाचा आस्वाद घ्यायचा कॅमेरा फेम ठेवा कॅमेरा फेम सर्वांच्या